I'm all the way up. मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. जर मित्रांनो आपले चॅनल नवीन आला असाल तर आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करून शेजारचे बेल आयकन प्रेस करा, कारण की आपण असेच व्हिडिओ आणत राहतो आपल्या चॅनलवर मराठीमध्ये. तर मित्रांनो सुरू करा आजचा व्हिडिओ. मित्रांनो तर अशा प्रकारे मी अलाईट मोशन ओपन केलं आहे. जर तुमच्याकडे अलाईट मोशन नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरून पण डाउनलोड करू शकता, आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुम्हाला लिंक दिली आहे, तिथून तुम्ही मित्रांनो डाउनलोड करू शकता. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ओपन करायचं, ओपन केल्यानंतर नंतर मित्रांनो तुम्हाला इथे प्लसचिन्ह दिसते, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. इथे 4.5 असे सिलेक्ट करून इथे क्रिएट प्रोजेक्ट ऑप्शन आहे, त्याच्यावर टच करायचं आहे. टच केल्यानंतर मित्रांनो इथे प्लसचिन्ह दिसते, त्याच्यावर क्लिक करायचं. इथे ऑडिओमध्ये जाऊन मी तुम्हाला एक सॉन्ग देईल, तर ते तुम्ही डाउनलोड करून ॲड करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे इथून मी एक सॉन्ग ॲड करून घेतो. तर मित्रांनो अशा प्रकारे हे सॉन्ग ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे यायचं आहे 10.8 सेकंदापर्यंत, आणि ते एक तुम्हाला बीट मार्क द्यायचं आहे अशा प्रकारे. तर ह्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमची एक म्हणजे हे ते बीट मार्क होईल अशा प्रकारे लार रेशील. ते आल्यानंतर मित्रांनो परत पहिल्या ऑप्शनला यायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे सॉन्ग सेट झाल्यानंतर तुम्हाला इथे प्लसचिन्ह दिसते, त्याच्यावर क्लिक करायचं. इमेजन व्हिडिओमध्ये जाऊन तुम्हाला एक फोटो घ्यायचा आहे, ज्याचा पण बर्थडेचा व्हिडिओ तुम्ही बनवणार आहे त्याचा. तर मी तुम्हाला डेमोसाठी दाखवण्यासाठी एक फोटो घेतो. तर मित्रांनो अशा प्रकारे हा फोटो घेतला आहे. जर तुमचा फोटो सेट नाही झाला तर ह्या 3 डॉटवर क्लिक करायचं. ह्या फिल स्क्रीन ऑप्शन आहे, त्याच्यावर एकदा टच केल्यानंतर तुमचा फोटो स्क्रीन म्हणजे फुल स्क्रीन बसून जाईल ह्या स्क्रीन एवढा. तर मित्रांनो ते सेट झाल्यानंतर आपल्या शेवटला यायचं, ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्या परत येते यायचं आहे, जिथं आपण बीट मार्क पहिली दिली, म्हणजे पहिली बीट मार्क दिली 10.8 सेकंदापर्यंत, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्या बीट मार्कवर गेल्यानंतर तुम्ही आता लाल रेस दिलं आहे त्याच्यावर जायचं आहे, आणि ह्या मधल्या ऑप्शनवर कट करायचं आहे. कट केल्यानंतर मित्रांनो आपल्या फोटोचे 2 भाग झाल्यानंतर आपल्या ह्या दुसऱ्या पहिल्या फोटोला क्लिक करायचं आहे, आणि परत ब्लँडिंग ऑप्शनमध्ये जायचं आहे ते, आणि इथून आपल्या हा फोटोची ना वरची ही लाईन आहे ते आपल्याला आहे ना अशा प्रकारे 150 न्यायची मित्रांनो. तर अशा प्रकारे 150 न्यायची तुम्ही. त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे नेल्यानंतर तुम्हाला आहे ना हे फोटोला काय नाही करायचं मित्रांनो, हा फोटो असंच राहून द्यायचा आहे. फक्त हा पहिला फोटोची आपल्याला म्हणजे ती ब्लँडिंग आहे ती आपल्याला कमी करायची त्या रेशोमधून. तर मित्रांनो अशा प्रकारे हेच झाल्यानंतर तुम्हाला ते प्लसचिन्हावर क्लिक करायचं आहे. ते टॅक्स ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला आहे ना ज्याचा पण बड्डेचा व्हिडिओ बनवणार आहे त्याचं नाव टाकायचं, अशा प्रकारे नाव टाकायचं आहे. तर मी कसं टाकलं आहे, हॅपी बर्थडे तुम्ही पण टाकू शकता, आणि खाली त्याचा ज्याचा पण बर्थडेचं आहे म्हणजे ज्याचा तुम्ही व्हिडिओ बनवणार आहे त्याचं नाव टाकू शकता. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला हे इथे एक वर एक ऑप्शन दिसतो आहे, त्याच्यावर एकदा टच करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुमचं आहे ना म्हणजे मीडियममध्ये येईल ती बर्थडे आपले PNG टॅक्स. तर ते झाल्यानंतर मित्रांनो येते ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, आणि यातून तुम्हाला हा फोन घ्यायचा. ह्या फोनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तिथून केल्यानंतर मित्रांनो येते ह्या हे ते तुम्हाला एक दिसतंय, म्हणजे हा ऑप्शन दिसतोय, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. इथून तुमची साईज वाढते. तर अशा प्रकारे तुमची जेवढी पण साईज घ्यायची ती घ्यायची, म्हणजे जेवढा मोठं करायचं तेवढी. आणि हे जी म्हणजे ह्या चौकोन झाला हा तो फक्त हा अशा प्रकारे न्यायचा आहे लांब थोडा, म्हणजे ती आपल्या नाव परफेक्ट बसेल. आणि येते 36 आहे ते आपल्या 48 करू अशा प्रकारे. त्यानंतर मित्रांनो ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे कलरच्या, इथून पांढरा कलर घ्यायचा आहे, इथून बरोबरच्या चिन्हावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो परत मॉन्टा मिक्सर ऑप्शनमध्ये जायचं आहे, आणि हे अशा प्रकारे मध्यभागी सेट करायचं अशा प्रकारे. तुम्ही बघू शकाल की इथून आपण अशा प्रकारे मध्यभागी सेट करूया. तर मित्रांनो येतो आपल्या मध्यभागी सेट झालं आहे. त्यानंतर मित्रांनो आपण जिथे पहिली बीट दिलेली ह्या बांधाच्या चिन्हावर केल्यानंतर आपण जिथे पहिली बीट दिली तिथे येईल, आणि ह्या ऑप्शनवर परत टच करायचं आहे. टच केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे आपलं म्हणजे ना दिसेल. दिसल्यानंतर मित्रांनो जे आपण आता टॅक्स घेतला आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्या लेअरवर, आणि त्या कलर ऑप्शनमध्ये जाऊन हा ऑप्शन आहे तो फक्त त्याच्यावर एकदा टच करायचा आहे. मित्रांनो फक्त तुमचं टॅक्स थोडं गायब होईल, म्हणजे त्यांचं परत हा बॉर्डरचा ऑप्शन आहे त्याच्यावर जायचं आहे, आणि इथे कलरचा ऑप्शन आहे तो बघू शकता, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. इथे पांढरा कलर घ्यायचा आहे, आणि इथून हा ऑप्शन आहे ते ऑन करायचा आहे. ऑन केल्यानंतर मित्रांनो इथे फक्त 4.0 ठेवायचं आहे, हेतून काय हलवायचं ना म्हणजे ती दिसेल आपलं नाव अशा प्रकारे. अशा प्रकारे सेट झाल्यानंतर मित्रांनो इथून आपलं हे काम झालेलं आहे. मित्रांनो तर अशा प्रकारे आपले टेक्स्ट आणि हे फोटो सेट झाल्यानंतर मी तुम्हाला एक मित्रांनो एक्सेल फाईल देईल, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्यातून तुम्ही डाउनलोड करून अलाईट मोशनमध्ये इनपुट करू शकता. तर मित्रांनो जर तुम्हाला माहीत नसेल अलाईट मोशनमध्ये इनपुट कशी करायचं एक्सेल फाईल, तर तुमच्या त्या लिंकच्या खाली मी तुम्हाला माहिती दिली आहे, त्या माहितीद्वारे तुम्ही इनपुट करू शकता. तर मित्रांनो इथून बॅक करायचं आहे, आणि जी पण मी तुम्हाला एक्सेल फाईल देईल ते तुम्ही अलाईट मोशनमध्ये इनपुट करून घ्यायची. मित्रांनो अशा प्रकारे ती एक्सेल फाईल इनपुट करून घेतल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे ती एक्सेल फाईल असेल. मित्रांनो मी तुम्हाला दोन म्हणजे इफेक्ट देईल,
फक्त तुम्हाला हे दोन लेयर दिसतील, हा फोटोमधले फक्त तुम्हाला हा फोटो दिसणार नाही आणि हा ह्याच्यात म्हणजे नाव दिसेल तुम्हाला. तर मित्रांनो ह्या लेअरवर क्लिक करायचं आहे, ह्या पहिल्या लेअरवर क्लिक करायचं आहे आपलं जिथे नाव दिसत आहे ते, आणि इथे इफेक्ट ऑप्शनमध्ये जाऊन या थ्री डॉटवर क्लिक करून कॉपी पेक्ट इथून करायचं आहे. कॉपी पेक्ट झाल्यानंतर मित्रांनो इथून बॅक करायचं आहे, जो पण आत्ता आपण प्रोजेक्ट घेतलेला त्यामध्ये जायचं आहे मित्रांनो. त्यामध्ये गेल्यानंतर आपण जिथे लिहिलेलं हॅपी बर्थडे टॅक्स्ट लिहिलेलं तिथे त्या लेअरवर क्लिक करायचं, इफेक्ट ऑप्शनमध्ये जाऊन ह्या थ्री डॉटवर क्लिक करून पेस्ट पेक करायचे. त्यानंतर मित्रांनो इथून थोडं आपलं म्हणजे ना पहिल्यांदा गायब होईल. त्यानंतर मित्रांनो इथून आपलं बर्थडेचं नाव अशा प्रकारे चालू होईल. तर मित्रांनो इथून अशा प्रकारे आपल्याला टॅक्सला आपण इफेक्ट दिल्यानंतर मित्रांनो आपल्या आता इथून फोटोला इफेक्ट द्यायचा आहे. मित्रांनो त्याच एक्सेल फाईलमध्ये तुम्हाला हा म्हणजे त्या फोटोचा इफेक्ट असेल, तर मित्रांनो इथून हा फोटोचा फक्त तुम्हाला हा फोटो दिसणार नाही, लेअर दिसेल दुसरी, फक्त त्या लेअरवर क्लिक करायचं. इथे इफेक्ट ऑप्शनमध्ये जाऊन थ्री डॉटवर क्लिक करून कॉपी पेक करायचे. कॉपी पेक झाल्यानंतर मित्रांनो इथून बॅक करायचं आहे, जो पण आत्ता आपण प्रोजेक्ट केलेला त्यामध्ये जायचं आहे मित्रांनो. गेल्यानंतर जिथून आपली दुसरी म्हणजे दुसरा आपण फोटो भाग केले, दोन भाग केलेले, त्या दुसऱ्या फोटोच्या भागावर यायचं आहे आणि ह्या इफेक्ट ऑप्शनमध्ये जाऊन या थ्री डॉटवर क्लिक करून पेस्ट पेक करायचे. पेस्ट पेक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या म्हणजे ना अशा प्रकारे आपल्या फोटोला इफेक्ट येईल. इफेक्ट आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला परत पहिल्या ऑप्शनला यायचं आहे आणि परत ह्या प्लस चिन्हावर क्लिक करायचं आहे. इमेज आणि व्हिडिओमध्ये जाऊन मी तुम्हाला मित्रांनो अशा प्रकारे हा इफेक्ट देईल तो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे. ह्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, तिथून तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे ॲड केल्यानंतर ह्या थ्री डॉटवर क्लिक करायचं आहे आणि ह्या हेतून फुल स्क्रीन करायचं आहे. फुल स्क्रीन केल्यानंतर मित्रांनो इथे ब्लँडिंगमध्ये जाऊन लाईटमध्ये जाऊन स्क्रीन करायचं आहे. स्क्रीन केल्यानंतर मित्रांनो इथून आपण स्क्रीन केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे इफेक्ट दिसेल, म्हणजे आपला बॅकग्राऊंड फोटो दिसेल. परत मोन टेम्पचर ऑप्शनमध्ये जाऊन ह्या तीन नंबरच्या ऑप्शनला जायचं आहे झूमच्या, आणि थोडा मोठा करायचं मित्रांनो. फिल्ड स्क्रीन केल्यानंतर आपला थोडा इफेक्ट म्हणजे ना कडकडन दिसत होता, त्याच्यामुळे आपण झूममध्ये जाऊन थोडा मोठा केला आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे झाल्यानंतर आपण येथे क्लिक करायचं ह्या दोन्ही लेअरच्या मध्ये. इथे तुम्ही बघू शकाल की इथे टच माझं दिसत आहे तिथे. तिथे टच केल्यानंतर मित्रांनो येथून आहे ना जे आपण आत्ता इफेक्ट ॲड केले आहे ते फक्त आपले आहे ना टॅगच्या खाली न्यायचं आहे, बर्थडेच्या टॅगच्या खाली. तर इथून आपला बर्थडेचा वर दिसेल म्हणजे, आणि इथून तुम्ही बघू शकाल की बर्थडेचं टॅक्स आपलं कसं दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो येथे यायचं आपल्या शेवटला आणि आपण इथून आपला व्हिडिओ संपत आहे त्या तिथून आपल्या कट करून टाकायचा आहे जो आपण इफेक्ट आत्ता ॲड केला आहे. तर मी अशा प्रकारे इथून कट करतो. कट केल्यानंतर मित्रांनो इथून आपल्या फोटोवर जिथून इफेक्ट दिलेला ते तिथं जायचं आहे आणि परत ह्या प्लस चिन्हावर क्लिक करा. इमेज आणि व्हिडिओमध्ये जाऊन मी तुम्हाला दुसरा इफेक्ट देईल, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तो इफेक्ट असेल. त्यानंतर मित्रांनो ह्या थ्री डॉटवर क्लिक करायचं आहे, फील्ड स्क्रीन करायचं आहे, ब्लँडिंगमध्ये जाऊन लाईटमध्ये जाऊन ह्याच्याला लाईट करायचं आहे. लाईट केल्यानंतर मित्रांनो हे जे तुम्ही वर एक रेष पाहता येते ही फक्त आपल्या 500 न्यायची अशा प्रकारे. त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे आपलं म्हणजे व्हिडिओ होईल. तर मित्रांनो इथून आज झाल्यानंतर आपल्या हा इफेक्ट इथून परत आपला जिथून व्हिडिओ संपत आहे तिथून इथून कट करू शकता. जर मित्रांनो ह्या इफेक्टला साऊंड असला तर ह्या साऊंडच्या ऑप्शनमध्ये जाऊन येथे 100 येते आपल्याला 0 करायचे. त्यानंतर आपल्या ना म्हणजे ना ह्या लेअरचा म्हणजे इफेक्ट ॲड केला आहे त्याचा आपल्या साऊंड येणार नाही. जर मित्रांनो ह्याला पण जर साऊंड असला तर इथून जाऊन आपल्याला 0 करायचा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला हा व्हिडिओ झालेला आहे. जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला सेव्ह करायचा असेल तर ह्या सेटिंगच्याकडे एक ऑप्शन आहे, त्याच्यावर टच करायचं आहे, इथून एक्सपोर्ट करायचा अशा प्रकारे.